आपल्या आयुष्यातील महत्वाकांक्षेला पंख देते ते शिक्षण. अनेकांच्या भविष्याला आकार देणारी अशीच एक महत्वपूर्ण शैक्षणिक संस्था म्हणजे संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब डांगे फार्मसी महाविद्यालय. उच्च शिक्षणाची नवी शिखरे सर करत सर्वोत्तम विद्यार्थी घडवणारी ही संस्था म्हणजे आष्ट्याचं भूषण आहे. आष्ट्यासारख्या भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी म्हणून माजी ग्रामविकास मंत्री माननीय अण्णासाहेब डांगे यांनी अण्णासाहेब डांगे फार्मसी महाविद्यालयाची स्थापना शैक्षणिक वर्ष 2016-17 मध्ये केली. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरशी संलग्न आणि फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया आणि AICTE नवी दिल्लीची मान्यता प्राप्त असं हे कॉलेज संस्थेचे सचिव ॲडव्होकेट चिमणभाऊ डांगे आणि कार्यकारी संचालक प्राध्यापक रफिक कनाई यांच्या कल्पक आणि तरुण तडफदार नेतृत्वाखाली विविध अभ्यास क्षेत्रात ज्ञानयज्ञ चेतवत आहे. फार्मसी क्षेत्रात स्वतःला आजमावू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वोत्तम शिक्षणाचा शोध अण्णासाहेब डांगे फार्मसी कॉलेजमध्ये पूर्ण होतो. फार्मसी म्हणजे औषध निर्माण शास्त्र. औषधावरती संशोधन करून त्याला परिपूर्ण करणारे आणि वितरित करणारे हे कौशल्य विज्ञान आहे. फार्मसी म्हणजे विविध प्रकारच्या औषधांचा अभ्यास. आजच्या धावपळीच्या युगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार उत्पन्न होत आहेत. पूर्वापार चालत आलेल्या आजारांची लक्षणं बदलत आहेत, त्यामुळे या आजारांवरची उपचारांची पद्धत देखील बदलत आहे. यामध्ये फार्मासिस्ट लोकांची गरज डॉक्टरांना भासते. वेगवेगळ्या औषधावर संशोधन करून त्याला अंतिम स्वरूप देणं, वेगवेगळी औषधं मिश्रित करून त्याला नवीन औषधांचं स्वरूप देणं, तयार झालेल्या औषधांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करणं आणि त्याचे वितरणाचे जाळे निर्माण करणं, या आणि अशा विविध क्षेत्रात फार्मासिस्ट लोकांना संधी उपलब्ध आहेत. सन 2016 50 विद्यार्थी क्षमतेनं सुरू झालेल्या या महाविद्यालयास 2017 100 विद्यार्थी क्षमता मंजूर करण्यात आली. ही भारतामधील एकमेव अशी संस्था आहे जिला स्थापनेनंतर लगेचच वाढीव विद्यार्थी संख्येची मान्यता मिळाली. याच वर्षी म्हणजे सन 2016-17 अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ डी फार्मसीची स्थापना झाली. आज या महाविद्यालयातून समाजातील महत्वपूर्ण भूमिका बजावणारा घटक म्हणून ओळखला जाणारा सक्षम फार्मासिस्ट बाहेर पडतो आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. 1,00,000 चौरस फूट अशा विस्तीर्ण क्षेत्रफळासह अत्याधुनिक आणि सुसज्ज अशा 16 प्रयोगशाळा, 6 स्मार्ट क्लासरूम आणि उत्तम अनुभवी अध्यापक वर्ग हे या बी फार्मसी कोर्सचं वैशिष्ट्य. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच त्याचा शारीरिक आणि मानसिक विकास होण्याच्या दृष्टीनं जिम्नॅशियम, प्रशस्त क्रीडांगण उपलब्ध करून देण्यात आलं आहे. महाविद्यालयात हाय स्पीड इंटरनेटसह वायफाय, प्रशस्त ग्रंथालय, सर्व सोयींनी युक्त स्वतंत्र रीडिंग रूम, आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे स्पोर्ट कॉम्प्लेक्स, जिम, योगा अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत. महाविद्यालयात अत्याधुनिक मशिनरी आणि अद्ययावत प्रयोगशाळा आहेत ज्याचा फायदा मुलांना रोजच्या अभ्यासक्रमात होतो आहे. आम्ही इथं फक्त विद्यार्थी घडवत नाही तर त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देखील देतो आहे. म्हणूनच महाविद्यालयानं आतापर्यंत 40,00,000 रुपयांपर्यंतचे संशोधन अनुदान मिळवले आहे. महाविद्यालयातील पोषक शैक्षणिक वातावरणात विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता बहरते याची जाणीव महाविद्यालयाला आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या मेरिट लिस्टमध्ये 10 पहिले 6 क्रमांक अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ बी फार्मसी आष्टाच्या विद्यार्थ्यांनी पटकावले आहेत. हे या पोषक वातावरणाचे फलित म्हणता येईल. महाविद्यालय विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक सुविधेबरोबर सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती सवलती उपलब्ध करून देत आहे. शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी महाविद्यालयाच्या 8 विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळाली. याशिवाय क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांनी मोठं यश संपादन केलं. यामध्ये प्रतीक जाधव आणि कुमारी धनश्री रावळ या 2 विद्यार्थ्यांची शिवाजी विद्यापीठाच्या टेबल टेनिस संघात निवड झाली आणि त्यांनी राष्ट्रीय स्तरावर विद्यापीठाचं प्रतिनिधित्व केलंय. महाविद्यालयानं AICTE CII सर्वेक्षण 2020 गोल्ड रेटिंग मिळवलं असून शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेत 2020-21 या वर्षासाठी सेमी अर्बन श्रेणी अंतर्गत अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्याशाखेत
प्रथम क्रमांक मिळवला आहे। या आणि अशा अनेक उपक्रमात महाविद्यालय सदैव अग्रेसर आहे आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत होतो आहे ही आम्हासाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे। याशिवाय संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेनं समाजाच्या भविष्यातील मागण्या परिपूर्ण करण्यासाठी आणखी एक डिप्लोमा फार्मसी कोर्स म्हणजेच अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ बी फार्मसी डी फार्म कोर्सची स्थापना सन 2018-19 मध्ये केली। बी फार्मसी बरोबर डी फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी देखील SKS फार्मा आयोजित बुद्धिबळ बॅडमिंटन कॅरम यासारख्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत बक्षिसं जिंकली आहेत। महाविद्यालयाच्या निकालाची परंपरा बघता अल्पावधीत नावलौकिक मिळवलेलं महाविद्यालय म्हणून आज पंचक्रोशीत ओळख निर्माण झाली आहे। ADC BP विद्यार्थ्यांनी प्लास्टोस्कोप बायो टेलिमेट्री आणि हॉस्पिटल फार्मसी सारखे उपयुक्त मॉडेल तयार केले आहेत ज्याचं कौतुक नॅशनल कॉन्फरन्स मध्ये करण्यात आलंय। महाविद्यालयाची सरासरी प्लेसमेंट 90% इतकी आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या आणि उत्कृष्ट कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी महाविद्यालयानं उपलब्ध करून दिल्या आहेत। महाविद्यालयामधून पदवी शिक्षण घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थी हे आज अनेक नामांकित कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेत आहेत। विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीमध्ये वापरल्या जाणाऱ्या अद्ययावत मशिनरीचं ज्ञान मिळावं म्हणून इंडस्ट्रीमध्ये वापरली जाणारी मशिनरी संशोधनासाठी उपलब्ध करून दिली आहे ज्यामध्ये पार्टिकल साईज झिटा पोटेन्शियल HPLC UV FTIR अनालिसिस इत्यादींचा वापर विद्यार्थी आज करत आहेत। यात भर टाकत आपला विद्यार्थी कुठे कमी पडू नये म्हणून महाविद्यालयानं SG फायटोफार्मा प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर सिम्बायोसिस कोऑपरेटिव्ह फार्मास्युटिकल लिमिटेड कुपवाड सांगली रुबिकॉन प्रायव्हेट लिमिटेड पुणे यासारख्या विविध नामांकित औषध निर्माण करणाऱ्या संस्थांबरोबर सामंजस्य करार केलेले आहेत। महाविद्यालयात एकूण 27 प्राध्यापक सध्या कार्यरत आहेत। त्यापैकी 5 प्राध्यापकांनी त्यांची PhD पूर्ण केली असून 7 प्राध्यापक विविध विद्यापीठांमधून PhD संपादन करत आहेत। महाविद्यालयाची संशोधन संस्कृती अतिशय प्रभावी आहे आणि याचाच परिणाम म्हणून एकूण 181 संशोधन लेखांचे प्रतिष्ठित विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशन झाले आहे। तसंच प्राध्यापकांनी आजपर्यंत 5 पेटंट्स प्राप्त केले आहेत। डी फार्मसीच्या महाविद्यालयात एकूण 7 प्राध्यापक सध्या कार्यरत असून त्यापैकी 4 प्राध्यापक राज्य विद्यापीठांमधून PhD करत आहेत। याशिवाय 51 संशोधन लेखांचे विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठित नियतकालिकांमध्ये प्रकाशन झाले आहे। प्राध्यापक सदस्यांनी 2 पेटंट्स आजपर्यंत प्राप्त केले आहे। योग्य महाविद्यालय ही आपल्या करिअरच्या दृष्टीनं एक निर्णायक गोष्ट आहे आणि यासाठी जर तुम्ही अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ फार्मसीचा विचार करत असाल तर या जगात तुम्ही आश्वासक पाऊल टाकत आहात हे नक्की। तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी प्रवेश प्रक्रियेत तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि तुमच्या करिअरला एक नवीन आयाम देण्यासाठी आम्ही भविष्याचा वेध घेत सदैव आपल्या सोबत आहोत। ADCP अवश्य भेट द्या। फार्मसीच्या जगात यशस्वी पदार्पण करण्यासाठी आपले स्वागत आहे। अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ बी फार्मसी अँड डी फार्मसी आष्टा तालुका वाळवा जिल्हा सांगली संपर्क 9158001867 किंवा 7823882942 किंवा 9265798039. अधिक माहितीसाठी www.adcbp.in या वेबसाईटला भेट द्या।